महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 कलम 65 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायतीचे स्वीकृत सदस्य व विविध समित्या गठीत करणे, निवडणूक नियम 2006 प्रमाणे सभापतींची निवड करण्यासाठी माहूर नगर पंचायतीच्या सभागृहात 21 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार तथा मुख्याधिकारी किशोर यादव, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, अभियंता प्रतीक नाईक यांच्या उपस्थितीत विविध विषय समितीच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी एकूण 6 विषय समिती सभापतींची बिनविरोध निवड झाली. त्यापैकी राष्ट्रवादी 3, शिवसेना 2, काँग्रेस 1, ज्यात नगर पंचायतीच्या स्थायी समिती सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, नियोजन व विकास समिती सभापती पदी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, सार्वजनिक बांधकाम सभापती पदी राष्ट्रवादीच्या बिल्किस बी अहम अली, पाणी पुरवठा समिती सभापती पदी राष्ट्रवादीचे अशोक खडसे, तर महिला व बाल कल्याण सभापती पदी काँग्रेसचे सागर राठोड यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घोषित केले. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते नवनियुक्त सभापतींचा सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षाकडून स्वीकृत सदस्य नियुक्तीबाबत नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाले नसल्याने स्वीकृत सदस्याची निवड पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीला दिली आहे. संजय घोगरे, अनवर खिच्चीसह पवन कोंडे, विदर्भ न्यूज, माहूर.